हा तू बोल. हा काय ग छबुले, कशी आहे ग? मी मस्त, तू कशी आहे? मी पण मजेत आहे ना. अवनी वैभव नोकरीला जायला लागले ना ग. हो तू. हा हे खूप सरळ झालं पाय. पण माय आपल्या ऑफिस मध्ये नोकरीला आली असं ना, ते तुम्हाला इतकं बरं वाटलं असं ना. तू एक मिनिट, बहिणी बहिणी काय झालं? अवनी अंजू मला तू चार्जर देतेस का जरा, मोबाईलची बॅटरी लो आहे. हा तू बोल, काय चाललंय? अवनी मी बघते, नुसते बेड वर बसून ऑर्डर सोडतेस तू, जर मी खाली पाय टिकवित नाही. आता मी नंतर बोलते तुझ्याशी. हा ना चालते की. अंजू काय प्रॉब्लेम आहे ग तुझा? माझा काय प्रॉब्लेम नाही, पण साध्या साध्या गोष्टीसाठी तू तायडीला बोलवतेस. अवनी मला हे अजिबात आवडलेलं नाही. तायडी मोठी आहे का तू? मी प्रेग्नंट आहे माहितीये ना तुला? माहिती आहे मला, पण हे तुझं वागणं चुकीचं आहे. मी हे स्वतःहून नाही करत आहे, मला बहिणीच म्हणायला उठू नको म्हणून. जाऊन विचार त्यांना. तायडीला तुझी काळजी आहे, पण काल गाडी आली होती तेव्हा तर उड्या मारत गेली, धावत धावत जाऊन गाडीत बसली, तेव्हा नाही तुला त्रास झाला? तेव्हा चाललं का? ठीक आहे बाई, नाही हाक मारणार कुणाला. आणि तसंही मी तुला नव्हती हाक मारली, बहिणी हाक मारली होती. अगं मला बी कामच सांग, मी बी करीन. या घरात तुझं कोणी नोकर नाही. अगं पण जरा चाल फिर उठ बस, स्वतःची काम स्वतः कर, याम कर जरा, नाहीतर त्रास होईल तुला. तू माझ्या बाळाबद्दल बोलते? माझ्या बाळाला त्रास होईल असं म्हणते संजू? अंजू तू जळतेस ना माझ्यावर, तुझ्या आधी मी प्रेग्नंट राहिले म्हणून. अवनी तू वाकडतच काय शिरते? मला काय म्हणायचं ते तुला कळतच नाही, तुझ्या संग बोलला त्या अर्थच नाही. आपलं ते अन्युअल डे चा मेनू फायनल झालाय ना? हो. ठीक आहे. कोण तुम्ही? मी ते. काय पाहिजे? मुलाच्या ऍडमिशन साठी आलायत का? तर ते तिकडे जाऊन भेटायचं. नाही नाही माझा भाऊ आहे. अच्छा, म्हणजे भावाच्या ऍडमिशन साठी आलायत. मग आधी सांगायचं की अहो ऍडमिशन साठी नाही आलो, जे भवानी स्टोअर्स आमचे किरणमालाचं दुकान, वर्षभराची ऑर्डर आहे ना ती घ्यायला आलोय. म्हणजे माझा भाऊ येतो नेहमी, आज मी आलोय. असं होय? मग सांगायचं की आधी. दाखवा तुमचं कोटेशन. अहो बघता काय, दाखव की कोटेशन तुमचं. कोट होय आहे की आमच्याकडं, म्हणजे आमचा वैभव घालतो कोट, आणि कोट घातल्यावर एकदम हाफिसर दिसतो. तसे दोन चार कोट शिवलेत त्यानं. अहो कोट नाही, कोटेशन. कोटेशन म्हणजे प्राइस. प्राइस सांगा. प्राइस उभाय भेटलंय की आपल्याला, म्हणजे लंगडी खो खो लांब उडी आणि गोणपाटातली शर्यत त्यात बी भेटलंय. अरे वा, लय भारी दिसतंय तुम्ही. मग करून दाखवा गोणपाटाची शर्यत. सावन लवकर एक गोणपाट घेऊन या. अहो इथं कुठं? म्हणजे मी कामासाठी आलो इथं. हो मग हे पण एक कामच आहे की. बघूया तुमच्या गोणपाट्याची शर्यत. गोणपाट येतच आहे. ही ऑर्डर लय महत्वाची आहे. रेट मध्ये वर खाली करावं लागलं तर कर, काय बी कर, पण ही ऑर्डर घेऊन हे घ्या गोणपाट आणि मारा पटापट उड्या. अहो पण एवढा विचार करू नका हो, तुम्ही लवकर उड्या मारा नाही तर साहेब चिडतील आमचे. Thank you.
ऑर्डर. अरे जा आता तू घरी, आम्हाला आमचं काम करू दे आणि उद्या तुझ्या भावाला पाठवून दे. अरे जा रे बाबा जा तू. हे गोंडपाट घेऊन जा तुझं बक्षीस. इतका अडाणी कसा राहिलास तू पशा? तुझ्या डोक्यात अक्कल नावाची काही गोष्ट आहे का नाही? ते तुझी टिंगल करत राहिले आणि तू त्यांचा टाइमपास करत राहिलास वय. बावळटपणाचा कळस आहेस तू पशा. ऑर्डर घ्यायचं तर दूरच राहिलं, अरे स्वतःच आणि या दुकानाचं हसू करून घेतलंस तू. दादा ते एक अक्षर बोल नको तू. ते म्हणले हे कर, ते म्हणले ते कर, गोंडपाटात उड्या मारायच्या आणि ऑर्डरचा काय संबंध आहे विचारायचं ना त्यांना. अरे ते म्हणतील विहिरीत उडी मार, ऑर्डर देतो, मारशील वय. दादा तूच म्हणलं की काय बी झालं तरी ऑर्डर घेऊन ये. मिळाली का ऑर्डर? बोल की मिळाली का ऑर्डर? कधी शहाणा होणार तू पशा? तुला कागदावरची आकडे बी कळत नाहीत आणि माणसं बी वळखता येत नाही. अरे दुनिया जितकी चांगली आहे ना तितकी वाईट बी आहे पशा. साधेपणाचा गैरफायदा घेणारी लोक आहेत इथं. दादा पण ऑर्डरसाठी ऑर्डरसाठी स्वतःचा अपमान करून घे असं म्हणलं होतं का मी? अरे बोल की जा आता. उगा माझं डोकं जास्त गरम करू नको, जा. वैभव फोन का नाही उचलत आहे माझा? अजून कसा नाही आला हा? अवनी तू अन वैभव भाऊजी जात आहे ना डॉक्टरांकडे? उगा उशीर करू नका. वहिनी मी नाही उशीर करते, वैभव उशीर करतोय. मग आपण जाऊन यायचं का? नाही नको, येईल वैभव. तू फोन करून बघते का भाऊजीना? वहिनी खूपदा ट्राय केलं तू रिसिव्हच नाही करते माझे कॉल. अरे देवा परत एकदा फोन करून बघ ना. हावनी वैभव रे कुठेस तू? माझे फोन का नाही उचलत तू? आणि तुझ्या लक्षात आहे ना आपल्याला डॉक्टर कडे जायचंय आज. अवनी आज जरा कठीण दिसतंय, लवकर नाही निघता यायचं. आपण उद्या जाऊयात ना. नक्की. डॉक्टरांकडे जाणं किती महत्वाचं आहे माहितीये ना तुला? वैभव आपल्या बाळाचा प्रश्न आहे. भय अवनी पण अगं इकडे मला आपल्या हलगर्जीपणामुळे बाळाला काही उलट सुलट झालं तर बघा वैभव. अवनी अगं दिवे लागण्याची वेळ, काय उलट सुलट बोलते तू? बरोबर आहे तुझं, पण मला इकडनं नाही सोडणार आता. म्हणजे तू नाहीच येणारस ना? ठीक आहे, मला प्रॉमिस केलं होतं त्याने. आणि एवढं काय महत्वाचं काम आहे समजून सांगायचं ना ऑफिस मध्ये. थोडं केलं आवनी दर. नको बाई मला, तू ते नोकर आहेस का माझी? माझ्यामुळे उगाच त्रास नको तुला. अगं आवनी एवढं काय धरून बसलेस? मी तर बाळासाठीच बोलत होते. अशा अवस्थेत चालत फिरत राहिलं तर चांगलं असत. तुला माझा राग आला असेल तर सॉरी. घे पाणी घे, घे ना. म्हणजे तुझा पटकन तयार होऊन आपण दोघे घेऊन जाऊ हिला डॉक्टरांकडे. नको बाई मी वैभव सोबतच जाईन. मी काय एकटीच आई होणार आहे का? त्याच सुद्धा कर्तव्य आहे, तो सुद्धा बाप होणार आहे ना. अवनी अग अवनी यायला हवं होतं वैभव भाऊजींनी. काढ आणि कसा राहिलास तू पशा? ते तुझी टिंगल करत राहिले आणि तू त्यांचा टाइमपास करत राहिलास वय. बावळटपणाचा कळस आहेस तू पशा. ऑर्डर घ्यायचं तर दूरच राहिलं, अरे स्वतःच आणि या दुकानाचं हसू करून घेतलंस तू.
कधी शहाणा होणार तू पशा? तुला कागदावरचे आकडे बी कळत नाहीत आणि माणसं बी ओळखता येत नाही. काय झालं? मी चुकलो सर, त्याची शिक्षा पशाला भोगावी लागली. अहो कसली शिक्षा? न शिकल्यामुळे त्याचा अपमान झाला. ज्या वयात त्याच्या पाठीवरती दप्तर असायला पाहिजे होत त्या वयात तो गोण्या उचलत होता का? दुकानात त्याचा दादा एकटा होता, वैभ्या शाळेत शिकत होत आणि हुमक्या लहान आहे म्हणून तेव्हाच मी त्याला सांगायला पाहिजे होत शाळा सोडू नको. ज्या हक्कानं मी त्याला आज वरडलो ना त्याच हक्कानं मी त्याला तेव्हा शाळेत पाठवलं असताना आज त्याचा अपमान नसता झाला. मला नाही सहन झाला माझ्या भावाचं झालेला अपमान. आपण उद्या जाऊया परत घरी. या घरात आल्यापासून वैभव मला सोडून गेला, आज पशा दुखावला, अजून काही नुकसान झालं ना तर मला सहन नाही व्हायचं. आपण उद्या जाऊ आपल्या घरी, घराची डागडुजी बी होत आली. आपल्या घरात नाही दिसत ना, घरी आले तर कसं नवीनच वाटतंय ना वय. आणि रंगरंगोटी केली आहे तर घर बघ कसं टवटवीत झालं एकदम. दाडे मला वाटलं घरी आल्यावर दोन दिवस आवरावरीतच जातील, पण हे तर समजा व्यवस्थित आहे. दादानं त्या माणसांकडूनच करून घेतली साफसफाई. अरे आधी देवाला दिवाला वय. देवा तुझ्या कृपेने सहकुटुंब सहपरिवार परत आपल्या जुन्या घरी आले आणि येताना एक गोड बातमी बी सोबत आणली. तुझा आशीर्वाद असाच पाठीशी राहू. म्हणजे चल चहाचं बघूया. पण छान केलंय नाही रंगकाम, लय भारी कलर काढलाय ना वैभ्या. वय सूर्या जास्त खर्च तर आला नाही ना? नाही ठेकेदार आपल्या ओळखीचा आहे दांडेकर, त्यांना आगाऊ पैसे बी नाही घेतले. बरोबर ओंकार चल मला माझ्या खोलीत घेऊन चल, मला पण बघायची आहे माझी खोली कशी रंगवली आहे ती. अवनी ऐक ना, चिडतेस काय तू? अगं आज मी लवकर येणार आहे घरी, माझं डॉक्टरशी बी बोलणं झालंय. नक्की येशील? नक्की येईल. ठीक आहे, पण ऑफिस मधून लवकर यायला आधी जावं तर लागेल ना ऑफिसला. अरे हो की, तू जा माझ्या ऑफिसची बॅग भर मी आलो. ये दादा बॅग हात ठेवतो. बावळटपणाचा कळस आहेस तू पशा, ऑर्डर घ्यायचं तर दूरच राहिलं, अरे स्वतःच आणि या दुकानाचं हसू करून घेतलंस तू. कधी शहाणा होणार तू पशा?
कशा? काल मी तुला वरडलो, माफ कर मला. भादर काय बोलतोय? खरं तेच बोलतोय, म्हणजे मी तुला वरडलो, स्वतःवरच चिडलो होतो. मला त्या लोकांचा राग आला ज्यांनी तुझा अपमान केला, तुझ्या साधेपणाचा गैरफायदा घेतला. खरंच माफ कर. दादा अरे तुझा हक्क आहे मला वरडायचा, मी जिथं चुकल तिथं मला मारायचं, आणि तो हक्क असाच राहू दे. तू नको माफी मागू. अशा पुस्तकी ज्ञान आहे ना, ते बाजारात इकत मिळतंय. चांगलं मन माणूस की जगात कुठंबी इकत मिळत नाही. यो आहे ना, योच देतोय ते बी आपल्या लाडक्या लेकरा, ते त्यांनी तुला दिलंय. शारद तू लय चांगला माणूस आहेस. तू तर देवासारखा माणूस, म्हणून कवाच माझी माफी नको मागू. चल चहा प्यायला. हस ना, तू जेव्हा हसतोस ना हस वाटत, हस वाटत. कस वाटत? सांगते अंजे, नंतर सांगत. मला लय काम येतात. काय झालं? काय नाही. हरला का सांगते? तुला कोण काही बोललंय का? सांग ना पशा, काय झालं? लका मी कॉलेजची ऑर्डर घ्यायला गेलो, आणि तिथं माझंच हसतो करुणा. तिथं जाताना तुला फोन बी केला होता का? तिथं काय घेऊन जायचंय ते विचारायला. पशाला का खरंच सॉरी, मी कामात लय बिझी होतो. वैभव मला माहितीये तू कामातच असते, पर लका इतकं बी नको बिझी राहू का. तुला घराकडे लक्ष द्यायलाच येईल नाही मिळणार. अरे ऑर्डरच सोड, पर काल अवनीला डॉक्टरकडे घेऊन जायला बी तुझ्याकडे येईल नव्हत. इतक्या कमी दिवसात इतका अडकलास वय कामात. लका जरा घराकडे बी बघ. भाऊजी नको. भाऊजी आज अवनीला डॉक्टरकडे न्यायचे, लक्षात आहे ना? वय वय आहे लक्ष, आज लवकरच येणार आहे. ठीक आहे भाऊजी. चहा थंड होतो, येत आहे ना?
नमस्कार प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.